गजर कीर्तनाचा। महाराष्ट्रामध्ये अक्रूर महाराज साखरे नावाचं युट्यूबला टाकलं की 40 कीर्तन आहेत माझी। त्या कीर्तनामध्ये असं एकही कीर्तन नाही की त्या कीर्तनात मी सैनिक सांगितलं नाही। रोज सांगतो बघा, पण रोजच्या कीर्तनात सांगतो हे वाक्य। सगळ्या सैनिकाची मला फोन येतात सीमेवरून, माझे 100 मित्र आहेत सीमेवर, रोज संध्याकाळी कीर्तन झाल्यावर फोन लावतात। ते मला सांगतात, बाबा आमची एक विनंती समाजाला सांगा। त्या सैनिकांची विनंती आहे, त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही गेल्यानंतर 1 लाखाची गर्दी करू नका, आम्ही गेल्यानंतर वंदे मातरमच्या घोषणा देऊ नका, आम्ही गेल्यानंतर अमर रहे अशा घोषणा देऊ नका। काय काय ते म्हणतात, आम्ही जिवंत असताना आमची मिरवणूक काढा। ऐका बरं, ते जिवंत असताना गावाच्या फाट्यावर जर आले ना तर त्याला गावाच्या गावातल्या तरुणांनी आणायला जायला। माझं वाक्य ऐका बरं, हे मी सांगतोय तुम्हाला, त्यांचं नाही माझं। तो जर सुट्टीमध्ये आला तर त्याला फाट्यावर आणायला जा, तो जर परत ड्युटीवर निघाला तर सगळ्या गावाला त्याला वाटी लावायला जा। अरे त्याची आई जर गावात असेल तर त्याच्या आईचं दर्शन घ्या, त्याची बायको गावात असेल तर तिच्या हाताने झेंडा फडकावा, तिच्या हाताने एका शाळेचं उद्घाटन करा, तिच्या हाताने तुम्ही तुमच्या गावच्या एखाद्या कार्याचा शुभारंभ करा, फार यश मिळेल, फार आनंद मिळेल। अरे गेल्यावर काय करतात, गेल्यावर काय वंदे मातरम म्हणतात, गेल्यावर कशाला फटाकडे वाजवतात आणि गेल्यावर कशाला रडतात। तो जिवंत असताना आला ना तो मंदिरातल्या देवाचं दर्शन विसरला तरी चालेल, पण त्याला सलूट करा, त्याचं हृदय भरून येईल, त्याच्या अंतकरणातले आश्रू बाहेर पडतील की मी देशासाठी काम करतोय, मी चांगल्या कामासाठी लढतोय, आनंद होईल त्याला। जिंदा रहने के मौसम बहुत है मगर जान देने की ऋतु रोज आती नहीं, हुस्न और इश्क दोनों को रुसवा करे ये जवानी जो खून में नहाती नहीं। आज धरती बनी है दुल्हन साथी, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। बाबा सास थमती गई, लब्ज जमती गई, सास थमती गई, लब्ज जमती गई, फिर भी बढ़ते कदम को ना रुकने दिया। कट गए सर हमारे तो कुछ गम नहीं, सर हिमालय का हमने न झुकने दिया। मरते मरते कहा बात अपन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों। बाबा मला सीमेवर जायचं, ऐ गुजरने वाली हवा जरा मेरा इतना काम करेगी क्या, मेरे गाँव जा मेरे दोस्त को सलाम दे। वही थोड़ी दूर है घर मेरा, मेरे घर में है मेरी बूढ़ी माँ, मेरी माँ के पैरों को छूके तू उसे उसके बेटे का नाम संदेश आते है हमें तड़पाते है, तो चिट्ठी आती कि पूछ जाती है कि घर कब आओगे, लिखो कब आओगे कि तुम बिन ये घर सूना सूना है। दुभंगली धरणी माता फाटले आकाश ग, कधी भेटणार माझा बाळ सखाव। पोरगा दिसणार नव्हता, आई ऋषी म्हणत ऋषी म्हणत समोर आली आणि बेशुद्ध झाली। 2 वर्षापासून राखी बांधण्यासाठी आलेली बहीण चांदीची राखी आपल्या बाबाच्या हाताला बांधत होती। उठणारे दादा उठणारे दादा म्हणत होती, आई बोलवते रे दादा तुला,
बाबा बोलवतात रे दादा तुला, आम्हाला आता भाऊ नाही राहिला रे, आम्हाला आता कुठं भाऊ आहे, आई बापाला कुठे मुलगा आहे आता. आळत होती, रडत होती, सगळं गाव रडत होता, जिल्हा रडत होता, महाराष्ट्र रडत होता, देश रडत होता. पोरगा मात्र निघून गेला होता. असे हजारो मुलं आहेत, हजारो मुलं आहेत. त्या बापाला आता मुलगा राहिला नाही चंदू महाराज. तुम्ही जर त्याला भेटायला गेलात ना जोंदळेवाडीला, आणि त्या बापाला जर विचारलं ना तुम्ही आता तुमचं जगणं कसं, तुम्हाला मुलगा नाही, तर तो बाप म्हणतो माझ्या देवानं माझ्यावर अवकृपा केली. म्हटलं कशाची, मुलगा गेला याची? नाही हो म्हटले, अजून एक मुलगा तेवढा देवानं द्यायला पाहिजे होता. म्हटलं कशासाठी, तुमची शेती सांभाळायला, तुमची 50 एकर बागायती करायला? नाही हो म्हटले बाबा, माझ्या ऋषीचं निधन झालं, तो शहीद झाला तेव्हा या भारत सरकारनं माझ्या हातात मिलिटरीचे कपडे दिले, भारत देशाचा झेंडा दिला, माझा पोरगा तर निघून गेला, माझ्या कपाटात ते कपडे आहे. मी विचार करतोय की एक जर मुलगा अजून देवानं दिला असता तर तेवढे कपडे त्याला घालायला लावले असते, आणि ऋषीच्या जागी त्याला लढायला पाठवलं असतं, त्यानं त्याची जागा बनवली असती. कुछ यादवने भी करलो जो लोट के घर नाए, जो लोट के घर नाए, ऐ मेरे वतन के लोग आँख में भर लो पानी, जो शहीद होवे है उनकी जरा याद करो कुर्बान. जब घायल हुआ हिमालय खतरे में पड़ी आजादी, जब तक थी सांस लड़े वो फिर अपनी लाश बिछा, संगीन पे धर कर माथा सो गए अमर बलिदानी. जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बान. जब देश में थी दीवारी, ओ झेल रहे थे गोदी, जब हम बैठे थे घरों में, ओ खेल रहे थे होली. क्या लोग थे ओ दीवाने, क्या लोग थे ओ दीवाने, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बान. मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी, जय हिंदुस्तान हुए उनकी जरा याद करो कुर्बान. ओ कोई सिख कोई जात मराठा, कोई सिख कोई जात मराठा, कोई मुरखा कोई मदरासी, कोई मुरखा कोई मदरासी, सरहद पर मरने वाला, सरहद पर मरने वाला, हर वीर था भारत वासी, हर वीर था भारत. कीर्तनाचा